उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांचे सुपुत्र आर्यन दशरथ म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आसुडगाव येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत आणि आर्यन म्हात्रे यांच्या हस्ते गुरुवारी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात वेळी वार्षिक परीक्षेत दैदिप्यमान यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चौथी मधील जाबीर चौधरी याचा प्रथम क्रमांक, खदीजा अन्सारी द्वितीय क्रमांक, पाचवी मधील अंकिता मुंढे हिचा प्रथम क्रमांक, भूमी बोरा द्वितीय क्रमांक, सहावी मधील मतांश खान प्रथम क्रमांक, राकेश चव्हाण द्वितीय क्रमांक, सातवी मधील ध्रुव शिंदे प्रथम क्रमांक, शौनक सहनी द्वितीय क्रमांक, आठवी मधील गौसी या बानो अन्सारी प्रथम क्रमांक, आर्यन ठाकूर द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच यावेळी शाळेच्या परिसरात वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, जिल्हा परिषद माजी सदस्य अमित जाधव, दशरथ म्हात्रे, रमेश बुवा नाईक, अशोक हुद्दार, मनोहर म्हात्रे, बालम नाईक, मोहन खाटकार, अक्षय हुद्दार, संजय छेळके, भूषण गायकवाड, किशोर नाईक, संदेश भोपी यांच्यासह शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते. आपल्याकडे काय आहे ते नाही, विद्यार्थ्याला काय पाहिजे ते आणण्याचा नेहमी ते प्रयत्न करत असतात. कपडा आहे, वह्या आहेत, म्हणून वह्यात द्यायच्या, तर त्याचा काही उपयोग नाही. सर्व शिक्षकांशी बोलून ते हा काय कोणाला पाहिजे व काय हवं आहे अशा पद्धतीचा विचार करून त्याचं वाटप करत असतात. यंदा तर म्हणून ते चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांची मेजवानी शैक्षणिक साहित्य मिळणं म्हणजे मुलांची मेजवानी आहे. तर चांगला अभ्यास या निमित्तानं करणं गरजेचं आहे. आता दशरथ म्हात्रेची काय इच्छा आहे की आपण इच्छा शाळेतली या जिल्हा परिषद शाळेतली मुलं चांगली शिकावी, मोठी व्हावी. महानगरपालिकेमध्ये जरी आपण आलेलो असलो तरी महानगरपालिकेची शाळा सुद्धा आता परत थोड्याच वर्षामध्ये या ठिकाणी महानगरपालिकेची शाळा होतील, त्याच्यामध्ये महानगरपालिका ही ताब्यात शाळा घेईल आणि मग दव्य दिव्य इमारत सुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळेल. दशरथ म्हात्रेच्या निमित्तानं दरवर्षी त्याच्या कुटुंबीय आपल्या शाळेमध्ये येऊन आपल्या मुलांना मार्गदर्शन करतात म्हणत किंवा त्यांना काही भेटवस्तू देतात. तर अशा पद्धतीच्या त्यांच्याकडे जे आहे ते देण्याचा नेहमी ते प्रयत्न करतात. म्हणून माझी त्यांना सर्व कुटुंबियांना विनंती आहे की हा व्यवसाय तुम्ही जो घेतलेला आहे हा व्यवसाय सतत चालू ठेवावा आणि आपल्या गावातल्या मुलांना मोठं करावं, चांगलं शिकवावं. एवढी काय आपलं ऐकत असेल त्या पद्धतीनं त्यांनी